माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनी आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र दिवस झपाट्याने चाललेले आहेत मी काल परवा मला वाटतं परवा आपल्याला भेटलो होतो लॉकडाऊन करून आजचा सातवा आठवा कितवा दिवस निघून गेला आपल्याला कल्पना पण आलेली नाही आहे ही लढाई अजूनही चालू आहे या लढाईमध्ये जसजसे दिवस एक एक जात आहेत तसतसे आपण आपली पकड सुद्धा मजबूत करत चाललेलो आहोत पण अजूनही हे युद्ध संपलेलं नाही आहे हे युद्ध अतिशय आता अटीतटीच्या एका वळणावरती आलेलं आहे मी वारंवार आपल्याला सांगतोय की हाच तो काळ आहे की या काळामध्ये हा विषाणू गुणाकार करतो हे मी तुम्हाला नेहमी सांगतो आहे सुद्धा तो आपली जी पकड आहे ती मजबूत करायला बघतोय पण आपणसुद्धा धैर्याने त्याला तोंड देत आहात सगळेच जणं देतो आहोत आणि या लढाईमध्ये आपला संयम आणि आपली जिद्द ही आपली तटबंदी आहे ह्या तटबंदीवरती त्या विषाणूंनी कितीही जरी टकरा मारल्या तरी मला खात्री आहे की आपण काही लेचेपेचे नाही होत आपल्या आत्मविश्वासाची संयमाची आणि जिद्दीची तटबंदी ही अतिशय मजबूत आहे त्याच्यामुळे त्यांनी कितीही जरी टकरा मारल्या तरी टकरा मारून मारून तो शेवटी नष्ट होईल आणि तो लवकर नष्ट व्हावा हीच आपली अपेक्षा आहे मी परवा आपल्याशी बोलल्यानंतर नायडू हॉस्पिटलमधल्या तिथल्या डॉक्टरांशी आणि कर्मचारी वर्गाशी बोललो काय बोलू मी तिथलं जे काय दृश्य होतं अक्षरशः मला असं वाटलं की ते त्यांनी तो जो काय पी पी किट वगैरे आणि ते मास्क घातले होते एखादा गणवेशधारी सैनिकच तो मला समोर दिसत होता आणि असे सगळे मग आपला आरोग्य कर्मचारी आहे आज जी काय आपली वाहतूक सुरू आहे त्या वाहतूक करणाऱ्या मला एस टी बी एस टी ड्रायवर त्या कर्मचाऱ्याचं कौतुक करायचं आहे आपल्या सर्व सफाई कामगारांचं कौतुक करायचं आहे किती जणांचं कौतुक करायचं आणि हे कौतुक करत असताना आज अचानक एक थोडीशी दुपारी धावपळी झाली सगळ्यांना असं एक वाटलं की महाराष्ट्र सरकारने या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापलाय की काय वेतन कपात वेतन कपात नाही केलेली काय आहे की हे अचानक उद्भवलेलं फार मोठं संकट आहे म्हणजे करोनाचं संकट निसरल्यानंतर एक आर्थिक संकट आपल्यासमोर येणार आहे आणि ते संपूर्ण जगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे आर्थिक घडी कुठेतरी विस्कटते पण ती घडी मोडू नये ह्याची खबरदारी आपण घेतो आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणाचाही पगार आपण कपात केलेला नाही तर आपण त्याची टप्प्यात एक विभागणी केलेली की पहिला टप्पा दुसरा टप्पा लवकरात लवकर पहिल्या प्रथम प्राथमिकता म्हणून ह्या जीवनावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत मग ते पोलीस असतील आरोग्य कर्मचारी आहेतच पण साफसफाई कमदार आहेत का सगळे आहेत ह्या सगळ्यांची पूर्ण वेतन जे काय आपण आता टप्प्यात टप्प्यात करतो आहे हे दिल्याशिवाय आपण राहणार नाही कोणाचंही वेतन आपण कपात नाही केलेलं टप्प्यात त्याची विभागणी के केलेली आहे कारण मला दुपारपासून अनेक जणांनी मेसेज पाठवले की हे असं कसं करता पगार कसा काय कापता कोणाचाही पगार आपण कापलेलं नाही वेतन कपात केलेलं नाही आहे कृपा करून गैरसमज आपण करून घेऊ नका परंतु थोडीशी एक आर्थिक घडी ही नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करतो आहोत आणि या मांडणीमध्ये मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की आपण सगळेजण आजपर्यंत जे सहकार्य करत आहात त्या सहकार्याच्या जो जोरावरच आपण ही लढाई लढतो आहोत आणि म्हणून ही सुद्धा जी काय आपल्यावरती हो लादली गेलेली परिस्थिती आहे ती कृपा करून समजून घेऊन याही बाबतीत आपण सहकार्य करावं ही मला तुम्हाला विनंती करायची ठीक आहे जसजसं मी तुम्हाला सांगतो आहे की दिवस पुढे जाते तसतसं हा लढाईचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा हा जवळ येत चाललेला आहे आजसुद्धा आपण पाहत आहात की बातम्या येत आहेत की मुंबईमध्ये एखादी वस्ती आपण सील केली दुसरी इकडे आपण पटकन सगळं काही बंद करून टाकलं आय हे करतोय हे करावं लागते कारण जिथे जिथे आपल्याला हे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत त्यांच्या अलीकडचे आणि पलीकडचे हे संपर्क आपण शोधतो आहोत आणि त्यांच्यापासून इतरांना कोणाला हा आ, संसर्ग होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो आहोत मला पुन्हा एकदा विनंती करायची की मधल्या काळामध्ये असे जे काही प्रवासी आले असतील पर्यटक आले असतील की ज्यांची ज्या वेळेला आपण तपासणी सुरू केली विमानतळावरती त्या तपासणी करत असताना केंद्र सरकारकडून ज्या देशांची नावं तपासणी करण्याच्या यादीत नव्हती त्या देशातनं आपल्याकडे का जर का काही कोणी प्रवासी आले असतील पर्यटक आले असतील आणि ज्यांची तपासणी झाली नसेल कृपा करून पुढे या आपली माहिती द्या माहिती लपवू नका आणि आपल्यापासून इतरांना धोका निर्माण करू नका ही लक्षणं जर का आढळली तर घाबरण्याचं कारण नाही आहे सर्दी खोकला आता तर त्याची हा जो काळ असतो साधारणतः उन्हाळा सुरू व्हायचा हा काळ हा सर्दी खोकल्याचा असतोच उन्हाळी सर्दी असते मग ताप येतो खोकला येतो घाबरून जायचं कारण नाही आहे पण मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की ज्यांना ज्याना काही ॲलर्जीज असतील त्या ॲलर्जीच्या लेवल्स कमी करण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न करा ॲलर्जी होता कामा नये ॲलर्जीपासून जो त्रास होतो तो होऊ देऊ आप नका आपल्याला गरम व्हायला लागतं काय उन्हाळा आहे कालच्यापेक्षा आज भयानक गरम होतो आहे काय घाम फुटतोय घाम फुटतोय म्हणून उन्हाळा किंबहुना उकाडते म्हणून ए सी लावू नका खिडक्या उघड्या ठेवा मोकळी हवा येऊ द्या मोकळ्या हवेमध्ये हे विषाणू फार काळ टिकू शकत नाहीत असा एक अंदाज आहे आणि एअर कंडिशन हे हे शक्यतो कमी वापरा पण त्याचबरोबरीने दुसरं एक होतं की आपल्याला तहान तहान होते मग काय करायचं थंड पाणी प्यायचं थंड सरबत प्यायचं नका पिऊ थंड पाणी थंड सरबत थंड पेय हे कृपा करून टाळा आणि त्याच्याऐवजी आपलं नेहमीचं जे काय असतं पाणी ते प्या थोडंसं कोमट पाणी प्या ह्यानी कोरोनावरती मी हा इलाज नाही सांगत म्हणजे कोणी गैरसमज करून घेऊ नका परंतु जे आपले नेहमीचे सर्दी खोकले वगैरे जे काय होतात त्याच्यापासून एक थोडंसं आपण अंतर ठेवू शकतो म्हणून प्रथम एकतर एअर कंडिशनचा वापर बऱ्याच ठिकाणी कमी झालेला आहे तो कमी करा थंड पाणी थंड पेय घरात बसलेलं आहे काय करायचं उघडला फ्रीज आणि लावली बाटली तोंडाला अजिबात करू नका जे काय साधं आपलं नेहमीच्या टेम्परेचरचं पाणी असतं ते प्या गरम पेय प्या एकूणच ॲलर्जीपासून दूर राहा सर्दी खोकल्यापासून दूर राहा आणि जर का सर्दी खोकल्याची लक्षणं आपल्यात आढळली तर नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नका आपल्या शासकीय यंत्रणा जी यासाठी आहे जी कोरोनासाठी उघडलेली आहे तिकडे जाऊन त्याची तपासणी करा ह्याचं कारण असं की न जाणू कदाचित कोणाला ह्याची लागण झालेली असली तर ते इतर पेशंटमध्ये किंवा इतर त्या सगळ्या लोकांमध्ये मिक्स होता कामा नयेत घाबरण्यासारखं का कारण नाही आहे आजसुद्धा अनेक ठिकाणी जे खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांचे दवाखाने त्यांनी बंद ठेवलेत मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की तुमची आज नितांत गरज आहे एका बाजूला सगळे आपल्या या हॉस्पिटलमधले कर्मचारी अहोरात्र मेहनत आहेत जीवावर उदार होऊन मेहनत आपण आपणसुद्धा पूर्ण काळजी घेऊन आपला दवाखाना उघडा आणि सर्दी खोकला ताप या व्यतिरिक्त ज्यांना आपल्या सेवेची आवश्यकता आहे त्या सेवा सुविध सुविधा त्यांना द्या सर्दी खोकला ज्यांना असेल जी ल ही लक्षणं ज्यांच्यात असतील त्यांना मात्र शासकीय दवाखान्यात किंवा ही आपली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे आपण पाठवा मला कल्पना आहे की टी व्हीवरती ज्या बातम्या येत है, आहेत अनेक ठिकाणी अनेक मजूर हे स्थलांतर करत आहेत मी वारंवार सांगतोय की त्यांनी स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही आपण सगळेजण जिथे आहात तिकडेच थांबा पण हे सगळं मी सांगत असताना सुद्धा अनेक म्हणजे काही लाखांमध्ये प्रत्येक ठिकाणी हे मजूर आपापल्या घरी किंवा आपल्या गावी किंवा परराज्यात जायला बघत आहेत आता त्यांना जाता येणार नाही कारण जिल्ह्याच्या सीमा आपण बंद केलेल्या आहेत राज्यांनीसुद्धा आपल्या सीमा ह्या बंद केलेल्या आहेत मग इथे तिथे भटकण्यात काही अर्थ नाही आहे पण हा अनुभव जो आपल्याला येतो आहे हा अनुभव विचित्र आहे सगळे लोकं निघालेले आहेत झुंडीच्या झुंडी निघालेल्या आहेत पण त्या निघाल्यानंतरसुद्धा प्रत्येक जिल्ह्यात आपण सूचना दिलेल्या आहेत आणि आज जर का तुम्ही मला विचारलं तर साधारणतः एक हजार एक केंद्र आपण सुरू केलेली आहेत या सगळ्यांची काळजी घ्यायला ह्यांना जेवण देण्यासाठी जवळपास दोन सव्वा दोन लाख किमान दोन सव्वा दोन लाख या मजुरांची आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याकडे कोणतंही कार्ड असो वा नसो त्यांना आपण तिथे जेवण देतो आहोत त्यांनाही मी सांगतोय की तुम्ही इथे आज जेवल्यानंतर पुन्हा उद्या आपल्या गावाकडे निघू नका आता तुम्हाला जाता येणार नाही कारण संपूर्ण देश हा लॉकडाऊन ह्या परिस्थितीमध्ये आहे कोणी कुठे जाऊ नका प्रत्येक राज्य इतर राज्यातले जे मजूर आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत त्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे महाराष्ट्राची जी लोकं इतर राज्यामध्ये आहेत त्यांची जबाबदारी त्या त्या राज्याने घेतलेली आहे प्रत्येक मुख्यमंत्री हे आपापल्या संपर्कामध्ये आहेत मलाही फोन येत आहेत आपल्याकडनेही त्यांना फोन जात आहेत त्यांची लोकं जर का आपल्याकडे असतील तर ते मला फोन करून सांगत आहेत आपली लोकं त्यांच्याकडे असतील तर मी त्यांच्याशी फोनवरून बोलतो आहे आणि प्रत्येकजणं ही एक माणुसकी माणुसकीचा धर्म हा निभावतो आहे प्रत्येक ठिकाणी यांची काळजी घेतली जाते त्यांच्या जेवणाची सोय केली जाते त्यांना प्रथमोपचार किंवा औषधोपचार असेल ते दिले जात आहेत हे करत असताना दुसरा जो एक मुद्दा येतोय की आमच्या राशनचं काय झालं आहे तो एक मुद्दा आहे रेशनबद्दल सुद्धा केंद्र सरकारकडनं आपल्याला ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे आपण करणार आहोतच पण राज्य सरकारकडून सुद्धा त्याचं वाटप होणार आहे हा वाटप होणार नक्की आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की जीवनावश्यक वस्तूंचा साठा अन्नधान्याचा साठा हा आपल्याकडे पुरेसा आहे मुबलक आहे त्याच्यात कुठेही टंचाई किंवा तुटवडा होणार नाही होऊ देणार नाही हा विश्वास तुमचा सरकारबद्दल जो आहे तो आपण सार्थ ठरवणार कारण तेवढा साठा आपल्याकडे आहे मग हा साठा आहे तो आहे कुठे हा साठा आहे आणि त्याचं वितरणसुद्धा हे आता सुरू झालेलं आहे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक ठिकाणी आजसुद्धा अनेक ठिकाणी आजसुद्धा मालवाहतूक ही बंद आहे मग तिथले ते ड्रायव्हर्स असतील ट्रकचे चालक आहेत इतर त्यांचे काही सोबती आहेत त्यांना ते माल चढवणारे हो उतरणारे ही सगळा काही वर्ग आहे ह्या सगळ्यांना एकत्र करून आपण ही वाहतूक आता हळूहळूहळू सुरू करतो आहोत थोडासा अवधी लागेल दुसरे दिवस त्याच्यामध्ये जाईल थोडी गैरसोय होते आहे ह्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत पण ही जी काय अन्नधान्याची जी काय साखळी आहे ती आपण सुरळीत करतो आहोत तिकडे कुठेही कोणालाही गैरसोय होऊ देणार नाही याच्याकडे सरकार हे अत्यंत दक्षतेने बघत आहेत या सगळ्या दरम्यान मेडिकल शॉप्स आहेत फार्मसीज आहेत दिवसरात्र सगळे काम करणारे आपले एस टी बी एस टीचे इतर कर्मचारी आहेत मला त्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण कोणाकोणाची नावं घ्यायची सगळेच जणं हे आपापलं काम जरी इतर ठिकाणी सगळं बंद असलं मी जे परवासुरा बोललो होतो की आपण चोवीस तास घरी जरी असलो तरी ही सगळी लोकं चोवीस तास आपल्यासाठी रस्त्यावर हो आहेत आजही हळूहळू शिस्त येते पण हळूहळू शिस्त येते मला ती शिस्त अजूनही पूर्णपणाने आलेली दिसली पाहिजे आणि ही शिस्त म्हणजे जिथे जिथे भाजी मंडे आहेत जिथे हे अन्नधान्याची दुकानं आहेत एकदम झुंबड करू नका सगळ्यांना व्यवस्थित पुरेल एवढा पुरवठा आपण करतो आहोत पण एक ज्याला अंतर ठेवून म्हणतो सोशल डिस्टन्सिंग ते थे ठेवून काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चौकूनच आखलेले आहेत कोणी किती अंतरावरती उभं राहायचं आणि एक झालं की एक अत्यंत पद्धतीने काम चाललेलं आहे ही शिस्त फार महत्त्वाची आहे आणि बेशिस्त झाली तर मग आपण संकटाला आमंत्रण देत आहोत त्याच्यामुळे शिस्त मोडून देऊ नका शिस्त अजिबात मोडू नका सगळं व्यवस्थित होतं आहे शिवभोजनसुद्धा आपण दहा रुपयाची जी काय थाळी होती ती आपण पाच रुपयात केलेली आहे आजपर्यंत साधारणतः त्याची जी काय क्षमता आहे ती पंचवीस हजार जेवण पंचवीस हजार थाळ्यां ताटांपर्यंत आपण लिहिलेली आहे मी तर एक नाखापर्यंत परवानगी दिलेली आहे त्याही पलीकडे जायचं झालं तर तेही करू पण एकच मंत्र अनावश्यक गर्दी करायची नाही शिवभोजन केंद्रातसुद्धा गर्दी होता कामा नये मार्केटमध्ये भाजी मंडयात गर्दी होऊ द्यायची नाही आहे सगळ्यांनी आपापल्या अंतरावरती राहा आणि ज्यांना सर्दी खोकला ताप अशी लक्षणं असतील तर न लपवता पुढे या त्याच्यावरती उपचार होतो आहे म्हणजे जसजशी एक मी तुम्हाला मध्ये सांगितलं की आपण ही चाचणी टेस्ट करण्याची जी काय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि ती वाढ केल्यानंतर आपल्याकडे रुग्णांची संख्या ही सुद्धा थोडी वाढते पण ही आहे ही जरी वाढत असली तरी बरं होऊन घरी सुद्धा आहेत जर वेळेमध्ये आले तर हे पेशंट बरे होऊ शकतात म्हणून कुठेही ह्याच्यापासून पडू नका ही लक्षणं लपवू नका आणि हे जे काय संकट आहे हे युद्ध आहे या युद्धामध्ये आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच जिद्द संयम त्याबरोबर आत्मविश्वाससुद्धा पाहिजे आत्मविश्वास हा आत्म फार महत्त्वाचा आहे आणि आत्मविश्वास असलं तर आपल्याला कोणी हरवू शकणार नाही आणि मला खात्री आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे पुन्हा एकदा सांगतो हे युद्ध आहे आणि हे युद्ध आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही हाच एक विश्वास बाळगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र